सिंधुदुर्गाचं राजकारण ढवळून काढणाऱ्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीचं धुमशान सुरू झालंय. याही निवडणुकीत नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना भाजपनं युती केली आहे. त्यामुळे नारायण राणेंचे पारंपरिक राजकीय शत्रू संदेश पारकर आणि खुद्द नारायण राणे यांची लढाई असल्याचं म्हटलं जात आहे. कणकवली नगरपंचायतीचे वारे आता जोरदार वाहू लागलेत. सेना भाजप युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर या राणेंच्या राजकीय शत्रूंनाच रिंगणात उभं केलंय. तर कणकवलीचे विद्यमान आमदार नितेश राणेंनी आपल्या उमेदवारांसाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिलाय. त्यामुळे ही लढाई पुन्हा एकदा राणे विरुद्ध पारकर असल्याचंच म्हटलं जात आहे. खरं तर कणकवली शहरवासियांचा पूर्ण विश्वास, पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद हा सातत्यानं गेल्या अनेक वर्षामध्ये या शहरानं माझ्यावर राहिलेला आहे. खरं तर माझं नेतृत्व कणकवली शहरानंच खऱ्या अर्थानं घडवलं आणि राणे विरुद्ध संदेश पारकर ही हा जो संघर्ष आहे किंवा ही जी लढाई आहे राजकीय ही गेली अनेक वर्षाची आहे आणि त्यामुळे आज वेगवेगळा पक्ष बदलला असेल पण लढाई तीच आहे. नारायण राणे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले असले तरी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला अद्याप निवडणूक चिन्ह मिळालेलं नाही. त्यामुळे राणे गटाला पाण्याचा जग हे चिन्ह घेऊन उतरावं लागलंय. तर राणेंचे आणखी एक विरोधक आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक पारकरांच्या मदतीला धावून गेलेत. यावर बोट ठेवत निवडणुकीतली सेना भाजपा युती म्हणजे नाईक पारकर कुटुंबियांचा व्यावसायिक करार असल्याचा आरोप नितेश यांनी केलाय. संदेश पारकर हे पारकर आणि नाईक कुटुंबाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, भाजप आणि शिवसेनेचे नाही. म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या पक्षाच्या निष्ठावंतांना सगळ्यांना बाजूला सारून फक्त दोन कुटुंबामध्ये झालेली ही बिझनेस डील आहे. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये ज्या विश्वासाने लोकांनी राणेंना निवडून दिलं होतं तो विश्वास राणे लोकांना पण देऊ शकले नाहीत आणि आपल्या नगरसेवकांना देऊ शकले नाहीत. त्यामुळे नगरसेवकांमध्ये फाटाफूट त्यावेळी 2.5 वर्षापूर्वी झाली आणि या शहरामध्ये कुठलंही विकासाचं काम गेल्या 5 वर्षात झालं नाही आणि याला कारणीभूत खरं तर राणेच जबाबदार असतील. अवघ्या 12,500 मतदारांसाठी 17 जागांवर 58 उमेदवार कणकवलीच्या रिंगणात आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार कणकवली वासियांचा कल आजमावणार आहेत. त्यात कणकवली विकास आघाडी नव्यानंच 8 जागांसाठी निवडणूक लढवत असल्यानं 6 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे. कणकवलीच्या यापूर्वीच्या निवडणुका गाजायच्या त्या दहशतवाद आणि विकासाच्या मुद्द्यावरून, पण नंतर राजकीय स्थित्यंतर एवढी घडत गेली की दहशतवादाचा मुद्दा मागे पडत गेला आणि विकासाच्या मुद्द्यावरून तर मतदारांचा पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे. त्यामुळे यावेळीची कणकवलीची निवडणूक ही एकमेकांच्या राजकीय मुत्सद्देगिरीतून राजकीयच मुद्द्यांवरती लढली जाणार आहे हे जवळपास निश्चित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, कणकवली.